टाकळी खातगाव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत टाकळी खातगाव ग्रामपंचायत व गावातील महिला बचत गटांनी गावातून प्रभात फेरी काढली. प्रभात फेरी झाल्यानंतर गावातील वीर जवान सुरेश पाराजी नरोडे यांच्या स्मारकाजवळ बचत गटामार्फत सरपंच सुनील नरोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले व बचत गटातील महिलांनी फुले वाहून वीर जवान सुरेश पाराजी नरोडे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बचत गटामार्फत चमचा लिंबू संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. यावेळी गावातील सर्व बचत गटाच्या महिलांनी भाग घेतला होता. प्राथमिक शाळेत व हनुमान विद्यालय येथील मुलांना ग्रामपंचायतच्या वतीने लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. या स्पर्धेत चमचा लिंबू स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कल्पना पिसे, दुसरा क्रमांक आसमा शेख, तिसरा क्रमांक तस्लीम शेख. संगीत खुर्ची मध्ये पहिला क्रमांक आसमा मोहम्मद शेख, दुसरा क्रमांक शिरीन आयुब शेख, तिसरा क्रमांक रेशमा शफी शेख. रांगोळी स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मोर्या गट कविता नरोडे, स्वाती नरोडे, अनिता गहिले, कल्पना पिसे, नीता नरोडे, दुसरा क्रमांक रामगट हिना राज मोहम्मद शेख, तिसरा गट जिव्हाळा गट सोनाली खोमने जिया शेख. टाकळी खातगाव मध्ये 30 बचत गट असून या कार्यक्रमासाठी सर्व बचत गटातील महिलांनी भरपूर आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच सुनीलराव नरोडे, ज्येष्ठ शिक्षक जगन्नाथ भनगडे गुरुजी, देखरेख संघाचे माजी अध्यक्ष गीताराम नरोडे, संपत गायकवाड मेजर, माजी मुख्याध्यापक रशीद शेख सर, ज्ञानेश्वर शिंदे, मारुती नरोडे, हबप्प गोष्णात महाराज नरोडे, दयाराम शिंदे, पंचायत समितीचे सिटीचे पूजा बोरगे मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल नरोडे, बाबासाहेब नरोडे, गावातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स ग्रामसेवक वसीम शेख, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.